राबोडी परिसरामध्ये कबाना स्पाइस नावाचं नवीन हॉटेल सुरू झालं आहे. श्री रोहन मेहरा आणि ऋतुष तावडे या दोघांनी एकत्र येऊन कबाना स्पाइस सुरू केला आहे. राबोडी परिसरातील नागरिकांना उत्कृष्ट चव मिळावी या दृष्टिकोनातून या हॉटेलचं सुरुवात करण्यात आली असल्याचं यावेळी श्री ऋतुष तावडे आणि रोहन मेहरा यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख श्री नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीमध्ये या हॉटेलचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी श्री जगदीश थोरात, किरण नागती, अमित जयस्वाल, बाळा बदलियार, डॉक्टर विवेक लोलगे, डॉक्टर लीनता लोलगे, दीपक म्हस्के, मित्रमंडळी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी इंडियन, चायनीज, तंदुरी फूड उपलब्ध असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. याच वेळेस श्री राजेश तावडे यांची ठाणे शहर उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ठाणे शहर उपशहर प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमचे मित्र राजेजी तावडे यांचे सुपुत्र ऋतुष तावडे व त्याच्या मित्राने कबाना स्पाइस नावाचं एक रेस्टॉरंट जे सुरू केलेलं आहे त्याच्यासाठी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं आणि अर्थातच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीनंसुद्धा शुभेच्छा देतो. मला असं वाटतं एक तरुण जेव्हा उद्योगात उतरतात तेव्हा त्यांना नक्कीच प्रोत्साहन देण्याचं काम आपण केलं पाहिजे. ऋतुष तावडे आणि हा माझा पार्टनर आहे रोहन मेहरा. ॲक्च्युली आम्ही दोघांनी मिळून हे हॉटेल उघडलं आहे. तर आज त्याचं ओपनिंग झालं आहे. ॲक्च्युली नरेश म्हस्के साहेबांच्या हाताखाली आमचं ओपनिंग झालं आहे. तर ओपनिंग खूप चांगलं झालं. आता आपल्याकडे इंडियन आणि तंदूर आणि चायनीज हे तिन्ही आयटम आता अवेलेबल आहेत आणि प्लस तुम्ही एकदा तर टेस्ट केलंच पाहिजे. कारण का टेस्ट तर ॲक्च्युली खूप चांगली आणि शेजवान आमची मेन रेसिपी आहे. त्याच्यामुळे आज खूप जास्त लोकं आलेली. आज चांगली आम्हाला एक पाठिंबा मिळाला लोकांचा पण आणि इकडच्या नगरसेवकांचा, परतून कार्यकर्त्यांचा, सगळ्यांचा आपल्याला पाठिंबा होता. ऋतुष आणि त्यांचे पार्टनर रोहन या दोघांनीमुळे हे हॉटेल सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी चायनीज आणि पंजाबी अशा इतर प्रकारचे मोमोज वगैरे जे काही डिशेस सुरू केलेले आहेत. तर आज आमचे मित्रपरिवार खूप संख्येन होता, त्याचप्रमाणे आमचे कुटुंबीय आणि नातेवाईक पण होते. त्यांचे पण मी आभार मानतो, धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी मला मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय नरेश म्हस्के साहेब व डॉक्टर साहेब खासदार यांच्या वतीने मला आज ठाणे शहरावर शिवसेना उपशहर प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आणि त्यासाठी मला सर्वांनी अभिनंदन करण्यासाठी आले होते.